तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 12 मधील हा जो घटक आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, तर त्यामध्ये ग्राहकांच्या बद्दल व्यवसायाची काय जबाबदारी लागते ते आज आपण बघूयात. काल आपण बघितलं होतं की व्यवसायाचे कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी, म्हणजे व्यवसायात जे कर्मचारी काम करतात त्यांच्याबद्दल व्यवसाय काय काय द्यायला लागतो ते काल सविस्तर बघितलेलं, आज आपण बघूया. त्यामध्ये पहिला आहे योग्य किंमत. आता बघा, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे असं म्हटलं जातं, आणि मग व्यवसायाचं जे हित आहे, व्यवसायाचं यश अपयश हे त्या व्यवसायाच्या विक्रीवर अवलंबून असतं. म्हणजे व्यवसायाची विक्री किती प्रमाणात होते आणि कशी होते यावर सगळं पुढचा जो यशाचा आलेख आहे तो आलेख अवलंबून असतो. आणि मग ग्राहक, जास्तीत जास्त ग्राहक जोडणे आहे, ते ग्राहक टिकवून ठेवणे, त्या ग्राहकाचं समाधान करणे आणि त्यांच्या मदतीनं नवनवीन ग्राहक जोडणे हे व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असतं. म्हणजे जे आपल्या दुकानाला किंवा आपल्या व्यवसायाला जे कस्टमर आलेले आहेत, तर त्या कस्टमरचं योग्य समाधान करणं, त्याला योग्य किमतीमध्ये माल देणं आणि त्याचे कुठल्याही प्रकारे आर्थिक शोषण न करता त्याला योग्य किमतीत आणि त्याचं समाधान होईल असं त्याला वस्तू देणं आणि त्या ग्राहकाचं जे काही शंका समाधान आहे ते समाधान करून त्याला योग्य दर्जाची योग्यपणाची वागणूक देणं हे कोणत्याही विक्रेत्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि मग असे जे दुकानदार असतात, असे जे व्यावसायिक असतात, त्यांच्या व्यवसायाला जे ग्राहक आहेत ते ग्राहक अखंडपणे टिकून राहतात, कारण त्यांनी त्याच्या त्या पद्धतीने त्या ग्राहकाची जे काय नातं आहे ते नातं जपलेलं असतं. असं आपण बघूया की योग्य किंमत, योग्य किंमत म्हणजे काय, तर व्यवसायाचे ग्राहकाप्रती असलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण जे वस्तू उत्पादन करणार आहोत, तर त्या वस्तूचा जो उत्पादन खर्च आहे त्या खर्चाच्या विचारानं त्याच्यामध्ये थोडीशी अधिक किंमत, म्हणजे जो नफा आहे तो नफा गृहित धरून त्या वस्तूची किंमत योग्य अशा पद्धतीने आकारली पाहिजे. म्हणजे समजा हा पेन आहे आणि हा पेन समजा बाजारपेठेमध्ये 100 रुपये मिळत असेल आणि तो पेन तयार करण्यासाठी 50 रुपये लागत असतील, आणि तर जर तो पेन बाजारपेठेमध्ये दुकानामध्ये आपल्याला 100 रुपयाला मिळत असेल तर ते योग्य नाही, कारण जेवढा उत्पादन खर्च आहे, समजा 50 रुपये उत्पादन खर्च आहे, त्यामध्ये त्याचा अधिकचा 10 रुपये नफा आपण जर गृहित धरला तर 60 रुपयाला तो पेन आपल्याला मिळणं आवश्यक आहे. परंतु काही काही कंपन्या काय करतात, आपल्या उत्पादन खर्चाच्या कितीतरी पटीनं अधिक ते नफा कमवतात आणि यामुळे मग काय होतं, त्या ठिकाणी वस्तूची योग्य किंमत आकारली जात नाही. अति नफा कमवण्याच्या नादामध्ये काही व्यावसायिक आपला व्यवसाय अल्प काळामध्ये गुंडळून बसतात. म्हणजेच काय की जास्त नफा कमवायला गेलो तर एक दिवस असा येतो की ग्राहकांच्या लक्षात येतं की या ठिकाणी वस्तूच्या किंमती या अवघाच्या सव्वा आकारल्या जातात, त्या योग्य आकारल्या जात नाहीत, म्हणून कालांतरानं तिकडे ग्राहक फिरकत नाहीत. म्हणून कुठल्याही विक्रेत्याने, कुठल्याही दुकानदाराने किंवा कुठल्याही कोणत्याही उत्पादकानं आपल्या वस्तूच्या किमती आकारत असताना त्या किमती ह्या ग्राहकांचं आर्थिक शोषण करणाऱ्या नसाव्यात. अगदी अल्पसा नफा कमवून ग्राहकांना अगदी कमीत कमी किमतीमध्ये आपल्या वस्तू कशा उपलब्ध होतील आणि ग्राहकांचंही आणि स्वतःचंही आर्थिक हित कशा पद्धतीने त्याचं समतोल साधता येईल याचा विचार व्यवसायानं केला पाहिजे. म्हणजे ही एक व्यवसायाची ग्राहकाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी आहे. म्हणजे ग्राहक म्हणजेच हा सुद्धा व्यवसायाचा एक समाजच आहे, ग्राहकाशिवाय व्यवसाय चालू शकत नाही. म्हणून ग्राहक जोडण्यासाठी, ग्राहक संख्या वाढवण्यासाठी वस्तूची किंमत योग्य पद्धतीने आकारणं ही एक पहिली जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे ग्राहकांची सुरक्षितता. तर सुरक्षितता म्हणजे काय, सिक्युरिटी, म्हणजेच आपली वस्तू ज्या उपभोक्त्यानं उपभोगलेली आहे, ज्या ग्राहकानं आपल्या वस्तूचं ग्रहण केलेलं आहे, तर अशा ग्राहकाच्या आरोग्यावरती कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही हे पाहणं म्हणजेच सुरक्षितता. बघा, कधी कधी असं होतं, आपण बा एखाद्या दुकानातून एखादी क्रीम आणतो आणि ती क्रीम आपल्याला आपण एखाद्या त्वचेवर लावल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसतात,
थोडेसे पुरळ किंवा फोड यायला चालू होतं, त्वचा लाल पडते, मग परत दवाखान्यामध्ये जावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचं कोणतंही उत्पादन वापरल्यानंतर त्या ग्राहकाच्या आरोग्यावरती असे कुठलेही जे साईड इफेक्ट आहेत किंवा जे इतर परिणाम आहेत ते इतर परिणाम झाले नाही पाहिजेत. म्हणजे उत्पादकाला व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण जी वस्तू तयार करणार आहोत किंवा आपण जी वस्तू बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत त्या वस्तूंचं सेवन केल्यानंतर किंवा त्या वस्तू ग्राहकांना उपभोगल्यानंतर ग्राहकांच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा असा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणं, म्हणजेच ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वस्तूंची निर्मिती करणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चांगल्या दर्जाचे उत्पादन, वस्तूचा दर्जा ज्याला आपण म्हणतो. बाजारपेठेमध्ये अशा काही बऱ्याचशा नावाजलेल्या कंपन्या असतात आणि मग त्यांच्या वस्तू आपण डोळे झाकून खरेदी करतो, कारण त्यांनी त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा योग्य पद्धतीने मेंटेन केलेला असतो. आणि मग काही लोकल कंपन्या, काही डुप्लिकेट कंपन्याही असतात, त्यांचे वस्तू आपण घेतल्यानंतर त्या वस्तू जास्त दिवस टिकत नाही. समजा आपल्याकडे टू व्हीलर आहे आणि त्या टू व्हीलरचे स्पेअर पार्ट काही खराब झाले ना, आपण मग दुकानात गेलो आणि जर ओरिजिनल त्या कंपनीचे आपण स्पेअर पार्ट घेतले तर ते त्यांचा दर्जा हे योग्य पद्धतीचा असतो. त्याच्याऐवजी दुकानदार काय करतात, मग तुम्हाला म्हणतात की बाबा ही थोडासा लोकल कंपनीचा ऑर्डिनरी कंपनीचा तो स्पेअर पार्ट देऊ का, तो अगदी स्वस्तामध्ये असतो, अर्ध्या किमतीमध्ये असतो, आणि तो जर आपण घेतला तर तो लगेच काही दिवसानंतर खराब होतो. म्हणजे त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा त्या ओरिजिनल कंपनीच्या त्या स्पेअर पार्टच्या इतका चांगला नसतो. म्हणून त्या वस्तूचा जो दर्जा आहे तो दर्जा हा योग्य राखणं हे उत्पादकाची महत्वाची जबाबदारी आहे. म्हणजेच आपण ज्या वस्तू निर्माण करणार आहोत त्या वस्तूवर आपण जे उत्पादन तारीख, ती वापरण्याचा कालावधी, किती दिवस ते वैध आहे, तर दिलेल्या आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण जो मजकूर त्या वस्तूच्या व्यसनावर छापलेला आहे की बाबा 2 वर्ष हे वैध राहील, व्हॅलिड राहील, तर त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या वस्तूचा जो दर्जा आहे तो दर्जा हा आहे तसाच टिकून राहिला पाहिजे, तो खराब नाही झाला पाहिजे, याची ही दक्षता त्या उत्पादकानं त्या व्यावसायिकानं घेतली पाहिजे. तसंच आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बाजारपेठेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं खपण्यासाठी, त्याची विक्री वाढवण्यासाठी वस्तूमध्ये असलेली जी क्वालिटी आहे, जी गुणवत्ता आहे, जो दर्जा आहे तो दर्जा अधिक उच्च प्रतीचा कसा आहे याकडं नेहमी लक्ष त्या उत्पादकानं त्या व्यावसायिकानं दिलं पाहिजे. तर ही सुद्धा एक या व्यावसायिकाची या ग्राहकाप्रती असलेली एक सामाजिक जबाबदारी आहे. त्या पुढची जबाबदारी आहे म्हणजे जाहिरातीमध्ये प्रामाणिकपणा. तर जाहिरात ही एक 65वी कला आहे असं म्हटलं जातं. आपण बघतो आता जाहिरात हा काय तुम्हाला नवीन मुद्दा नाही. तुम्ही जर टी व्ही बघत असाल, तुम्ही एखादी सिरियल किंवा एखादा चित्रपट बघत असाल, तर चित्रपट समजा 3 तासाचा असेल किंवा 2 तासाचा असेल, त्यामध्ये 1 तास जाहिरात दाखवली जाते. आणि जाहिरात कशासाठी दाखवली जाते की आपल्या वस्तू अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात, यासाठी या जाहिराती विविध प्रकारच्या प्रसारमाध्यमांद्वारे या प्रेक्षकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या जाहिरात करणाऱ्या त्या कलाकाराचा किंवा त्या उत्पादक कंपनीचा असतो. आणि हा ह्या जाहिराती दाखवणं काही गैर नाही, परंतु जाहिराती दाखवत असताना त्या योग्य पद्धतीनं प्रामाणिकपणे दाखवल्या पाहिजेत. तर प्रामाणिकपणे म्हणजे काय की जेवढं आहे तेवढंच न दाखवता त्याच्यापेक्षा जास्त अधिक रंगवून काही दाखवलं जातं. म्हणजेच काय की समजा एखादी सौंदर्य प्रसाधनामध्ये एखादी क्रीम असेल आणि मग त्या क्रीमची जाहिरात आपण टी व्हीवर बघतो की 6 आठवड्यामध्ये तुमचा उजळपणा असा 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 दिसून येईल, आणि मग आपण जर ट्राय केलं आणि ती जर क्रीम आपण वापरली तर त्या 6 आठवड्यामध्ये किंवा 7, 8, 9, 10 आठवड्यामध्ये तर आपल्यामध्ये उजळपणा चेहऱ्यावरती आला पाहिजे, परंतु असं होत नाही. त्या कंपन्या अशा भूल थापा देऊन किंवा थोडंसं रंगवून अधिक दाखवून त्या जाहिराती लोकांपर्यंत पोहोचवतात. वास्तविक तसं काही नसतं. काही काही साबण कंपनीच्या आपण जाहिरात बघतो, काही काही पेस्टच्या आपण जाहिरात बघतो, किंवा अशा अनेक उत्पादनाच्या आपण जाहिरात बघतो आणि त्या जाहिरातीला बळी पडून बऱ्याच लोक त्या वस्तू खरेदी करतात. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने जाहिरात दाखवलेली असते की ती जाहिराती बघूनच त्या ग्राहकांची इच्छा होते की आपण या वस्तू वापरून बघूया, ट्रायल करून बघूया.
आणि मग या जाहिरात दाखवलेल्या जाहिरातीमध्ये प्रामाणिकपणा असा प्रामाणिकपणा म्हणजे काय की जेवढे गुणधर्म आहेत त्या वस्तूंना जेवढे वैशिष्ट्य आहेत तेवढीच त्यांनी त्याच्यामध्ये रंगवून पटवून सांगितली पाहिजे परंतु आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक ही लोक ही उत्पादक कंपन्या आपल्या वस्तूची जाहिरात त्यामध्ये दाखवतात किंवा करतात तर हे योग्य होणार नाही म्हणजे जाहिराती या दाखवत असताना प्रामाणिकपणाला अनुसरून ह्या जाहिराती दाखवल्या पाहिजेत तर ही एक ग्राहकाला असलेली जबाबदारी आहे त्यात पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे विक्री पश्चात सेवा किंवा विक्रयोत्तर सेवा विक्री पश्चात सेवा म्हणजे काय आता बघा वॉरंटी गॅरंटी हे आपण शब्द आपल्याला परिचित आहेतच बऱ्याच जणांना हे दोन्ही शब्द थोडेसे कन्फ्यूज होतात तर वॉरंटी म्हणजे काय आणि गॅरंटी म्हणजे काय दोन्ही मधला फरक सांगतोय की वॉरंटी म्हणजे काय की समजा आपण एखादा मोबाईल घेतला आणि त्याला एक वर्ष वॉरंटी असेल तर वॉरंटीचा अर्थ होतो की एक वर्षभरामध्ये जर मोबाईल खराब झाला तर तो दुरुस्त करून देणं याला म्हणायचं वॉरंटी आणि गॅरंटी म्हणजे काय की एक वर्षाची गॅरंटी असताना जर मोबाईल खराब झाला तर दुसराच मोबाईल आहे तसा नवीन मोबाईल त्याला बदलून देणं याला म्हणायचं गॅरंटी तर या दोन्ही मधला हा फरक आहे आणि मग विक्री पश्चात सेवा किंवा विक्रयोत्तर सेवा म्हणजे काय की ज्या वस्तू आपण खरेदी करतो आणि त्या वस्तूच्या अशा वॉरंटी गॅरंटीच्या पिरियडमध्ये त्या वस्तू खराब झाल्या तर ती जी काही विक्री पश्चात सेवा आहे ती विक्री पश्चात सेवा त्या विक्रेत्यानं किंवा त्या उत्पादकानं पोहोचवण्याची सोय केली पाहिजे तसंच एखादी वस्तू असेल आणि ते वापरण्यामध्ये किंवा ते इन्स्टॉल करण्यामध्ये थोडीशी काही तांत्रिक प्रक्रिया असेल ती जर त्या ग्राहकाला जमत नसेल तर अशा वस्तू मोफत इन्स्टॉल करून देणं ही सुद्धा त्या विक्रेत्याची किंवा त्या उत्पादकाची एक जबाबदारी असते समजा आपण आता सर पावसाळ्याचे दिवस आहेत एखादं वॉटर प्युरिफायर आपण खरेदी केलं आणि मग त्याची जी फिटिंग आहे त्याचं इन्स्टॉलेशन आहे ते कसं करायचं हे आपल्याला सर्वसामान्य ग्राहकांना सर्वांनाच माहीत असतं असं नाही म्हणून त्या दुकानदारानं मोफत इन्स्टॉलेशन करून देणं हे गरजेचं असतं म्हणजे त्याची ग्राहकाप्रती एक जबाबदारी असते की ग्राहकाला खुश करण्यासाठी ग्राहकाचं समाधान करण्यासाठी ती मशीन तुमच्या घरी येऊन ते बसवून देणं ते कसं चालवायचं ते थोडीशी माहिती देणं त्याची काळजी कशी घ्यायची याची सगळी बारीक सारीक माहिती देणं ही त्या ग्राहकाप्रती असली त्याची जबाबदारी आहे तसंच विक्री पश्चात किंवा विक्रेत्र सेवामध्ये आपण आपल्याला सांगता येईल की एखाद्या दुकानामध्ये आपण वस्तू खरेदी करायला गेलो किराणा दुकान असेल आणि त्यामध्ये आपण त्याला लिस्ट दिली आणि मग लिस्टप्रमाणे तो सगळं तो मालक काय करतो ते करायला म्हणतो की तू हे सर्व सामान त्या ग्राहकाचं त्यांना दे आणि मग त्या सेल्समॅन सगळ्या वस्तू तुमच्या समोर त्या काउंटरवरती ठेवल्या आणि तुमचं तुम्हाला भरून घ्या म्हटलं तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला थोडंसं खटकेल त्यामुळे असं न करता त्या विक्रेत्यानं किंवा त्याच्या सेल्समॅन त्या सर्व वस्तू बॅगमध्ये भरून आणि जर ती बॅग मोठी असेल तुमच्या गाडीपर्यंत आणून देणं किंवा घरपोच सेवा देणं असे काही दुकानदार शहरामध्ये आपण बघतो की आपण जर त्यांना सामान किराणा सामानाची लिस्ट पाठवली तर ते सर्व सामान आपल्या घरापर्यंत आणून पोहोचण्याची सुद्धा जबाबदारी घेतात आणि याला म्हणायचं विक्री पश्चात सेवा म्हणजे वस्तूंची घरपोच मोफत डिलिव्हरी असेल किंवा वस्तू घरामध्ये आणून बसवणे इन्स्टॉलमेंट करणे असेल किंवा वस्तू त्या वॉरंटी गॅरंटी पिरियडमध्ये जर खराब झाल्या तर त्याची योग्य ती देखभाल दुरुस्ती करून देणे असेल या सर्व विक्री पश्चात सेवा असतात आणि या सेवा करणं ही एक व्यवसायाची ग्राहकाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी आहे त्या पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे नियमित पुरवठा तर नियमित पुरवठा म्हणजे काय कधी कधी आपण बघतो की बाजारपेठेमध्ये वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि मग या टंचाईमध्ये काय होतं का ग्राहकांचं आर्थिक शोषण केलं जातं आता हा तुम्हाला कोरोनाचा मुद्दा हा सध्या चालू याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगताय जेव्हा मार्च एप्रिलमध्ये सरकारनं लॉकडाऊन केलं आणि तेव्हा काय झालं का अचानकपणे काही विक्रेत्यांनी ग्राहकांचं आर्थिक शोषण केलं आपल्या लक्षात आलं असेल म्हणजे त्या काळात काय झालं होतं की वस्तू मुबलक प्रमाणात बाजारपेठेमध्ये होत्याही परंतु काही विक्रेत्यांनी त्या वस्तूंच्या टंचाई आहे वस्तू वरूनच येत नाहीत आम्ही तर काय करणार वरूनच भाव वाढणार आहेत किंवा वस्तूच वरूनच महाग येतात त्यामुळं ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचे भाव अचानक वाढलेले आपल्याला दिसून आले आणि ग्राहकांचं जे आर्थिक शोषण आहे ते आर्थिक शोषण या लॉकडाऊनच्या काळामध्ये
बऱ्याच विक्रेत्यांनी बऱ्याच व्यावसायिकांनी केलेलं आपल्याला दिसून असेल. एखादी 10 रुपयाची वस्तू 30 रुपयापर्यंत सुद्धा काही दुकानदारांनी विकलेली आणि काही ग्राहकांनी नायलाज असतो ते ग्रह ते विकत घेतलेली आपल्या लक्षात आले असेल. तर या सगळ्या मागचे कारण ते म्हणजे वस्तूंचा पुरवठा, म्हणजे जेवढ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी आहे तेवढ्या प्रमाणात जर वस्तूचा पुरवठा त्या उत्पादकाने त्या उत्पादक कंपनीने केला तर अशा प्रकारे वस्तूची टंचाई निर्माण होणार नाही आणि ग्राहकाचं जे आर्थिक शोषण आहे ते आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी त्या उत्पादकाने केली पाहिजे. आणि म्हणून वस्तूंचा नियमित पुरवठा करणं हे ग्राहकांप्रती एक असलेली सामाजिक जबाबदारी आहे. काही काही कंपन्या बघा बाजारपेठेमध्ये त्यांचे जे काय मार्केट रिप्रेझेंटेटिव्ह आपण त्याला यमार म्हणतो ते असतात, ते नेहमी मार्केटमध्ये फिरत असतात. अशा ज्या काही मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे यमार देशातल्या सर्व ठिकाणी सर्व भागात त्यांचे कर्तव्य बजावत असतात आणि प्रत्येक दुकानदाराला भेटी देऊन तो माल त्याचं उत्पादन आहे तो उत्पादन नियमितपणे पुरवठा होतं का, काही अडचणी आहेत का, याबद्दल त्यांचे जे काही शंका कुशंका असतात त्या सगळ्या नेहमी विचारपूस करून कंपनीला आपले रिपोर्टिंग करत असतात. म्हणजे आपल्या वस्तू बाजारपेठेमध्ये जेवढ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होतात की नाही यासाठी त्या कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत बाजारपेठेचा अभ्यास नियमितपणे करत असतात. आणि असं करणं ही एक व्यवसायाची त्या ग्राहकाप्रती असलेली एक सामाजिक जबाबदारी आहे. म्हणजेच वस्तू नियमितपणे बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देणे किंवा वस्तूंचा पुरवठा रेग्युलर नियमितपणे करून देणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यापुढची जबाबदारी आहे ती म्हणजे तक्रारींची दखल घेणे. आता तक्रार म्हणजे काय आपण बघतो बऱ्याचशा मॅक्झिमम सर्व वस्तूच्या वेष्टनावर असं लिहिले असतं की टोल फ्री क्रमांक. या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना कधी कधी आप त्यांच्या वस्तूबद्दल जर तक्रार केली असेल तर त्या तक्रारींची योग्य शहानिशा त्या उत्पादक कंपनीने केली पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे. ग्राहकाच्या अडचणी काय आहेत, ग्राहकाला आपल्या वस्तूबद्दल वस्तूच्या वापराबद्दल काही समस्या आहेत का, आपल्या वस्तूबद्दल ग्राहकाच्या अजून काही नवीन अपेक्षा आहेत का, म्हणजे आपली वस्तू वापरण्यामध्ये ग्राहकांना काही अडचण आहे का याची दखल त्या कंपनीने घेतली पाहिजे. परवा काल परवा एक असंच एक फोर व्हीलर उत्पादक कंपनी टोयोटा यांनी आपल्या मार्केटमधल्या बऱ्याचशा गाड्या टप्प्याटप्प्यानं वापस बोलून त्याच्यामधले जे काही इंजिनमधले तांत्रिक सुधारणा होतील सुधारणा अगदी मोफत करून दिली. म्हणजे अशा प्रकारचे जे ग्राहकांच्या जे काही आपल्या वस्तूबद्दल वस्तू वापरण्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची दखल घेऊन त्या तक्रारी योग्य पद्धतीने सोडवणं, त्यांचं ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेणं ग्राहकांचं समाधान करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून व्यवसायाची ही एक ग्राहकांची जबाबदारी आहे की ग्राहकांच्या तक्रारींची योग्य दखल घेणं. त्यापुढची एक जबाबदारी आहे ती म्हणजे ग्राहकांचे शोषण टाळणे. तर मागाशी सांगितल्याप्रमाणे काही काही विक्रेते काही काही उत्पादक ग्राहकांचं आर्थिक शोषण करतात. म्हणजे बाजारपेठेमध्ये कधी कधी मक्तेदारी निर्माण होते, मोनोपाली ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एका वस्तूचा एकच विक्रेता असेल तर त्या ठिकाणी ग्राहकांचं आर्थिक शोषण होतं. मक्तेदारीयुक्त त्या ठिकाणी बाजारपेठेची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे त्या वस्तू बाजारपेठेमध्ये जेव्हा कमी उपलब्ध असतात, वस्तूची जेव्हा टंचाई असते तेव्हा अशा प्रकारची मक्तेदारीयुक्त बाजारपेठ निर्माण होते आणि मग ग्राहकाला त्या वस्तू नाईलाज असतो खरेदी करायला लागतात. बघा साधं उदाहरण आपल्याला देता येईल की कधी कधी बाजारपेठेमध्ये असं असतं, समजा आपण भाजीपाला खरेदी करायला गेलो, आता जर आपण बाजारपेठेमध्ये भाजीपाला खरेदी करायला गेलो आणि समजा आपल्याला कांदे घ्यायचे आहेत तर आजकाल कांदे 40 रुपये किलो आहे. म्हणजे जे कांदे पूर्वी 5 रुपये 10 रुपये किलो होते ते आजकाल 40 रुपयापर्यंत गेले, कारण याचं जे काय पुरवठा आहे ते पुरवठा थोडासा उत्पादनच कमी आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी विक्रेत्यानं जो किंमत सांगितली त्या किमतीला ग्राहकाला वस्तू खरेदी करावी लागते. म्हणजे यामुळं काय होतं की ग्राहकांचं आर्थिक शोषण होतं. काही काही व्यापारी काय करतात, स्वस्ताईच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात अशा वस्तू खरेदी करून आपल्या गोडाऊनमध्ये ठेवतात आणि जेव्हा बाजारपेठेमध्ये तेजी वाढली की त्या वस्तू बाहेर विकायला काढतात आणि मग यामुळं काय होतं ग्राहकांचं आर्थिक शोषण होतं. डाळींचं आपल्याला उदाहरण घेता येईल. जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतातून त्या डाळीचं पिकण्याचा जो हंगाम असतो
așa hangamața calamde, tânze kimtii a părlele asta, dar nu te-am mai multe multe vâpari, lakhoton, dali, ia, satun te-au tăt, anlegeli, ani mag jama bazar pete modi vostula, bhavartu, te-am ati micaile carta, ani am unul ca vot, e crutrim tânzei nirman corun, grahatanse, arthik shoshan, e kela, prasa prakari, untahi आर्थिक शोषण करणे योग्य होणार नाही अशा काही अन्यायकारक व्यापारी प्रथा बाजारपेठेमध्ये आहेत आणि वस्तूची टंचाई निर्माण करणे आणि ग्राहकांना त्या आवाच्या सव्वा किमतीमध्ये विकणे तर हे योग्य होणार नाही किंवा योग्य नाही म्हणून अशा प्रकारचं कृत्य न करणे ही एक व्यवसायाची त्या ग्राहकाप्रती जबाबदारी आहे त्या पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे संशोधन आणि विकास आता संशोधन किंवा रिसर्च हा जो शब्द आहे थोडासा व्यापक आहे याच्यावरती पीजी लेव्हलला बरेचसे स्वतंत्र विषय पण आहेत तर संशोधन या शब्दाचं थोडक्यात आपण अर्थ बघूया रिसर्च रे म्हणजे पुन्हा पुन्हा रिसर्च म्हणजे शोध म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे पुन्हा पुन्हा शोधणे म्हणजे संशोधन संशोधन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर आपण आपल्या विषयाकडे येऊ संशोधन आणि विकास म्हणजे काय बघा एखादी मोठी कंपनी मल्टीनॅशनल कंपनी त्या कंपनीमध्ये एक स्वतंत्र डिपार्टमेंट असते रिसर्च डिपार्टमेंट आणि ते डिपार्टमेंट काय करते नेहमी नेहमी आपल्या वस्तूविषयी सतत संशोधन करून त्या वस्तू अधिक चांगल्या अधिक सोप्या कशा तयार करता येतील यासाठी याकडे लक्ष देत असतात आता टू व्हीलरचं आपण उदाहरण घेऊया तर माझ्याकडची टू व्हीलर आहे 2010 मध्ये तर ती टू व्हीलर किक स्टार्ट आहे जे पायाने किक मारून चालू करायची अशा पद्धतीची टू व्हीलर आहे आणि आज त्या कंपनी जर आपण टू व्हीलर दुकानामध्ये विकायला विकत घ्यायला गेलो तर ती बटन स्टार्ट आहे आणि मग यामध्ये जे झालेलं बदल आहे तर त्या बदलामागे संशोधन हा मुद्दा कारणीभूत आहे म्हणजे त्याच्या किक स्टार्ट टू व्हीलर असतात त्या पावसाळ्यामध्ये थोडंसं लवकर चालू होत नाहीत इंजिन गार पडतं किंवा अनेक काही तांत्रिक अडचणी त्या वातावरणामुळे लवकर चालू होतं अशी समस्या त्या उत्पादनाबद्दल त्या कंपनीच्या लक्षात आली आणि म्हणून कंपनीच्या रिसर्च डिपार्टमेंटनं त्यामध्ये संशोधन करून बटन स्टार्ट स्कूटर तयार केली म्हणजे संशोधन विकास म्हणजे काय की आपण ज्या वस्तूंचं उत्पादन करतोय त्या वस्तूमध्ये अजून नवनवीन शोध घेऊन पुन्हा पुन्हा शोध घेऊन रिसर्च म्हणजे परत परत शोध घेऊन त्या वस्तू अधिक सोप्या अधिक चांगल्या आणि अधिक उपयुक्त कशा बनवता येतील यासाठी त्या संशोधन विभागानं नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि आपल्या वस्तूंचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल अधिक अधिक योग्य पद्धतीने ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तू कशा पोहोचवता येतील किंवा आपल्या वस्तू वापरण्यामध्ये ग्राहकांना काही अडचणी आहेत का त्यांच्या काही समस्या आहेत का आणि त्या समस्या कशा दूर करता येतील यासाठी नेहमी नेहमी त्या व्यवसायाला लक्ष देणं ही एक ग्राहकाप्रती असलेली जबाबदारी आहे तर पुढची जबाबदारी ती म्हणजे ग्राहक प्रशिक्षण ग्राहक प्रशिक्षणासाठी सुद्धा कधी कधी काही काही मोठ्या मोठ्या कंपन्या शिबिरांचं आयोजन करतात ते निःशुल्क अगदी मोफत अशा काही मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचं जेव्हा बाजारपेठेमध्ये नवीन काही वस्तू लॉन्च झालेलं असेल तर ती कशी वापरायची त्याचे फायदे काय आहेत यासाठी अशा कंपन्या काही काही ठिकाणी मोठ्या शहरामध्ये किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी अशा प्रशिक्षणाची सोय ही उपलब्ध करून देतात आणि ती वस्तू कशी वापरायची याचे डेमो ते देत असतात जेणेकरून ग्राहकांना त्या वस्तूंच्या वापराबद्दल पूर्ण ज्ञान मिळेल यासाठी अशा कंपन्या ग्राहक प्रशिक्षणाची सोय करत असतात तर अशा प्रशिक्षणांचं आयोजन करणे ही सुद्धा एक या व्यवसायाची ग्राहकाप्रती जबाबदारी आहे म्हणजे व्यवसायकांना फक्त नफा कमवणं अति पैसा कमवणं हे त्याचं उद्दिष्ट नाही तर आपल्या व्यवसायाला जोडलेले जे ग्राहक आहेत ते ग्राहक कसे खुश राहतील आणि त्या ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या ग्राहकांच्या मदतीनं अजून दुसरे नवीन ग्राहक कसे जोडता येईल यासाठी काही जबाबदाऱ्या व्यवसायिकांनी पाळल्या पाहिजेत त्या म्हणजेच वस्तूंची किंमत योग्य पद्धतीने आकारणे वस्तू वापरल्यानंतर ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे अपायकारक परिणाम होणार नाहीत यासाठी ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेणे त्यासोबतच आपल्या वस्तूचा जो दर्जा आहे तो दर्जा अधिक उत्कृष्ट कसा आहे यासाठी प्रयत्न करणे त्यासोबत वस्तूंची जाहिरात करत असताना प्रामाणिकपणा लक्षात घेऊन अधिक भंपक पद्धतीने जाहिरात न दाखवता जसं आहे तसं दाखवणे त्यासोबत विक्री पश्चात सेवा वस्तू विकल्यानंतर त्या पश्चात जे काही पुढच्या सेवा द्यायच्या असतील दुरुस्ती असेल वॉरंटी गॅरंटी पिरियड बनणे वस्तूचे इन्स्टॉलेशन असेल हे सगळं करून देणे ही
तर बाकीचा जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या तासाला बघूया.